आजवर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात मोठा ब्रँड कोण असेल तर शिवाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज. आपण जे महापुरुषांना एखाद्या जातीत बांधून ठेवतो किंवा एखाद्या धर्मात बांधून ठेवतो या प्रामाणिक या उद्देशाला छेद देण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे की जात पंथ धर्म यांना एकत्र करणारा चित्रपट आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. या चित्रपटासाठी ज्यावेळेस ठरवलं की मकरंद सरांची मुख्य भूमिका आहे आणि संतोष जुवेकर सरांची, तर पर्टिक्युलर तेच त्या कॅरेक्टरसाठी हवेत हे अगोदरच ठरवलं होतं. मग ॲज अ डिरेक्टर म्हणून ज्यावेळेस ॲप्रोच झालो, जे काही त्यांना स्क्रिप्ट ऐकवलं, त्यानंतर त्यांचाही प्रतिसाद सकारात्मकच आला. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाच्या अंगात कुठे ना कुठे शिवभक्त असतो, त्यामुळे त्यांनाही हे प्रचंड छान वाटलं आणि काहीतरी सकारात्मक जात आहे त्यामुळे ते तयार झाले लवकरच. सगळ्यात महत्त्वाचं की शिवभक्त ते दिग्दर्शक यापेक्षा शिवभक्त अजूनही आहे आणि दिग्दर्शक हे गोष्ट स्किप करूया, हा प्रवासच मला फक्त माणूस म्हणून करायचा आहे. मग त्या टप्प्यात बेसिकली मी इंजिनियर आहे, तर आज दिग्दर्शक आहे, उद्या काहीतरी वेगळं असेल, तर त्या गोष्टींपेक्षा शिवभक्त म्हणून ॲज अ पर्सन किंवा ॲज अ माणूस म्हणूनच प्रवास व्हावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी व्यवस्थापनाची तत्त्व आहेत किंवा महाराजांचे वेगवेगळ्या लढाया असतील किंवा वेगवेगळे जे निर्णय घेतले गेले त्यातलं व्हिजन असेल, मिशन असेल, ॲक्शन प्लॅन असेल किंवा वेगवेगळ्या लढायांमधलं प्लॅनिंग असेल, या सगळ्या गोष्टीतून आज इम्प्लिमेंटेशन काय करता येईल. आज एखादी सर्वसामान्य व्यक्ती, मग एखादा तो हॉटेलवाला असेल, दुकानदार असेल, त्याला शिवाजी महाराज कसे इम्प्लिमेंट करता येतील सोप्या भाषेत आणि छोट्या शब्दात, याचा मी विचार करतो. आज आपल्याला युद्ध किंवा तलवारी ढाली घेऊन लढायचं नाही आहे, परं शिवाजी महाराजांसारखा अखंड प्रेरणास्रोत आपल्याकडे असताना आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन काय करतो. आज तो 18 पगड जाती घेऊन स्वराज्य निर्माण करू शकतो, तर मी कमीत कमी वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांशी व्यवस्थित छान चांगलं वागू शकत नाही का? त्यांना घेऊन मी काहीतरी महान कार्य करावं अशी गरज नाही आहे, परंतु जे साधं सोपं आयुष्य आहे ते सुंदर करू शकतो का? तर याचं प्रामाणिक उत्तर होच आहे आणि ते घेऊनच आपण हा चित्रपट मांडत आहोत. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत कोठेच दाखवण्यात आलेलं नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना विचार म्हणूनच मांडणं मला जास्त आवश्यक होतं. त्यासाठी शिवाजी महाराजांवर एक गाणं लिहून घेतलं होतं डॉक्टर विनायक पवार यांच्याकडून, आणि त्याचसोबत त्या गाण्याला अजून जास्त प्रमाणात वजन किंवा सोप्या भाषेत बोलायचं त्या गाण्याची जे व्हॅल्यू असती ते वाढवण्याचं काम नंदेशदादांनी केलं. त्यामुळं नंदेशदादांनी ॲज अ गीतकार म्हणूनही त्यात खूप मोठे इनपुट दिले आहेत, गायक आणि संगीतकार म्हणून तर त्या आहेतच. तर त्यामुळे माझा जो हेतू होता की जिवंत शिवाजी महाराज न आणता चित्रपटातून शिवाजी महाराजांना सांगायचं होतं, त्यांचे गुण सांगायचे होते, त्यांचे पैलू सांगायचे होते, तर हे सगळं जिवंत करण्याचं काम नंदेश उमप सरांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज डायरेक्ट हृदयातून रक्तात आले त्यापेक्षा मेंदूत डोकावून आले असते तर बरं झालं नसतं का? आपला इतिहास एक हत्यार आहे, त्याचा वापर करून समाज घडवायचा की बिघडवायचा हे आपणच ठरवायला हवं. येत्या 15 मार्च रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा येतोय छत्रपती शासन. आपण सर्वांनी सहकुटुंब हा चित्रपट पाहावा हे आपल्याला आवाहन करणार.